ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी बोलवलेली बैठक निष्फळ ठरली. कारखानदार एफआरपी अधिक 200 वर ठाम राहिले तर शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. सोलापूर जिल्ह्यातील ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. कारखानदार एफआरपी अधिक 200 रुपयांवर ठाम आहेत, प्रसंगी कारखाने बंद ठेवू पण 2700 रुपये दर देणार नाही अशी ठोस आणि ठाम भूमिका घेत साखर कारखानदार हे बैठकीतून बाहेर पडले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं धोरण कारखानदारांनी घेतल्याचं चित्र दिसत आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू, सुधाकर मंत परिचारक, धर्मराज काणाती, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, संजय शिंदे, कल्याणराव काळे, समाधान आवताडे, शिवाजी सावंत, सिद्धाराम म्हेत्रे, भाऊसाहेब रुपनर, दादासाहेब साठे तसंच कारखानदारांचे प्रतिनिधी, तर दुसरीकडे शेतकरी संघटनांचे प्रभाकर देशमुख, दिलीप धोत्रे, रविकांत तुपकर, अतुल खुपसे पाटील, संजय पाटील घाटणेकर आदींची उपस्थिती होती. बैठकीतून कारखानदारे बाहेर पडत असताना शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी नेत्यांनी घोषणाबाजी केली. कसं आहे की पुण्याच्या बैठकीच्या वेळेस एवढा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तीव्र काही झालेला नव्हता आणि आता दोन्ही बाजूची ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून जी काय माहिती घ्यायची आहे ती माहिती त्यांच्याकडे गेली. आजच्या बैठकीत तोडगा काय निघाला? तोडगा तर अद्याप निघालेला नाही, परंतु कारखानदारांनी म्हटलं की आम्ही एफआरपी प्लस 200 रुपये आम्ही देऊया. संघटनेची मागणी आहे की 2700 रेट द्यावा. त्याच्यामध्ये आता त्यांची जी काय भूमिका आहे ती शासन स्तरावर आम्ही मांडू आणि मग त्याच्यावर तोडगा निघेल. नॉर्मल सिटिझन्सला आणि शेतकऱ्यांना काय नुकसान होऊ नये म्हणून बंदोबस्त वाढवलेला आहे आणि आम्ही आता मीटिंगमध्ये इव्हन संघटनेच्या लोकांना पण आवाहन केलेलं आहे की शांततेने कायदेशीर मार्गाने जे काही त्यांचं डिमांड आहे ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये निगोशिएशनमधूनच आम्ही तोडगा काढू म्हणून विनंती पण केली. शांतता राखली जावी यासाठी पोलीस खात्यांकडून काही डिटेल करणं वगैरे काही काय सूचना दिलेल्या आहे, नोटिसेस दिलेल्या आहे आणि काय आम्ही बंदोबस्त पण वाढलेला आहे, पेट्रोलिंग वगैरे ठेवलेलं आहे. ते पण सहकार्य करत आहे आतापर्यंत. आता काही एक दोन इन्सिडेंट असं झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या संघटनेचे लोक कोणी नव्हते त्याच्यामध्ये, असं म्हणणं आहे त्यांचं. जे काय त्यांनी केलं आहे कायदेशीर त्याच्यामध्ये गुन्हे पण दाखल झाले तिथे घटना घडली. शेतकरी सर्व संघटनेबरोबर आमचे चर्चा झाली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक आहेत, कारखाने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत आणि अतिशय सामंजस्यानं एकमेकाच्या विचाराने मार्ग काढावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून ही मीटिंग त्यांनी कॉल केली होती. आमची बाजू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे. जिल्हाधिकारी आता संघटनेच्या लोकांबरोबर चर्चा करून तो निर्णय घेतील. त्यानंतर काय आमच्यात जर तडजोड नाही निघाली तर पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यायचा असं ठरलं. हा निर्णय नाही झालेला, संघटनेच्या ह्याच्यावर आहे, पण त्यानंतर आम्ही तो ठरवणार आहे. पण अजून तसं काय निर्णय जाईल कलेक्टर साहेबांनी पालकमंत्री साहेबांशी चर्चा करून मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करतील, त्यानंतर कदाचित सोमवारी त्यांनी मीटिंग परत कॉल करतील, त्यानंतर आमचा निर्णय होणार आहे. जिल्ह्यासाठी विना कपात 2700 रुपये मिळावे अशा पद्धतीची मागणी केलेली होती, त्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. परंतु कारखानदारांनी अत्यंत मगरुरीची आणि मुजुरीची भूमिका या बैठकीमध्ये घेतलेली आहे. आम्ही कारखाने बंद ठेवू, आम्ही आता याच्या पुढे आम्ही चर्चाच करणार नाही, म्हणजे त्यांनी चर्चेची तयारीच दाखवलेली नाही आहे.
किमान बैठकीला आले तर किमान चर्चा करा, दोन पावलं पुढे या मागे अशा पद्धतीची भूमिका कारखानदारांनी घेणं अपेक्षित होतं, परंतु सगळ्या कारखानदारांनी अभद्र युती करून एकी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना एकटं पाडायचं ठरवलेलं आहे. कारखाने बंद पाडायची भाषा त्यांनी जी केली ही शेतकऱ्यांची भावना दुखावणारी त्यांची भाषा आहे. आणि जर कारखाने तुम्ही बंद करत असाल सोलापूर जिल्ह्यातले, तर आम्ही बी कर्नाटकात आणि गुजरातमध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जायला तयार आहे. आणि हे कारखाने नियमानुसार बंद करू शकत नाही, यांनी आमच्याशी करार केलेला आहे, लेखी स्वरूपामध्ये हा करार झालेला आहे ऊस लागवडीचा, त्याच्यामुळे कायद्यानुसार यांना कारखाने बंद करता येत नाही. या कारखानदाराची मजुरी की आम्ही 2000 रुपयाच्या वर देणार नाही, कारण गेल्या वर्षी ऊस कमी असताना सुद्धा साखरेचा भाव 3000 असताना यांनी पहिली उचल 2500 रुपये दिलेली आहे. आज साखरेचा भाव 35-36 रुपये असताना सुद्धा ते 2000 वर जाणार नाहीत. तर यांना आवाहन करतो या शेतकऱ्याला सुद्धा की जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांनी जोपर्यंत ऊसाची पहिली उचल विना कपात 87 मिळत नाही तोपर्यंत ऊसाला कोयते लावू देऊ नका. ही भूमिका या जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो. जर तिने अशी भूमिका घेतली तर कुठल्या प्रकारचे कारखानदार तुम्हाला तुमच्या दारात येऊन गुडघा टेकल्याशिवाय राहणार नाही. ऑफिसला जी मीटिंग लावली होती ती मीटिंग कुठेतरी शेतकऱ्याचा आणि साखर सम्राटांचं मिळतं जुळतं यावं म्हणून मीटिंग लावली होती, परंतु साखर कारखानदारांनी एकही पाऊल पुढे न सरकता तडकाफडकी निर्णय घेऊन उठून गेले आहेत. कारखाना बंद ठेवतो म्हणून धमकी देऊन गेले आहेत, परंतु कारखानदारांनी हे लक्षात ठेवावं की ज्या प्रकारे ते पोलीस बंदोबस्तात ऊस कारखान्याला घेऊन जातात आता यापुढे तसं त्यांना करता येणार नाही. आम्ही आरटीओचा नियम त्यांना दाखवला आहे, आरटीओच्या नियमाप्रमाणे त्यांना 8 ते 10 टनाच्या पुढे वाहतूक करता येत नाही. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पुणे येथे 12 तारखेला बैठक झाली होती. त्या बैठकीत 2 तास बैठक झाली, आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या प्रमुखांनी आमची भूमिका स्पष्ट मांडली होती. परंतु त्यात सुद्धा सहकार मंत्री असे ज्या खात्याची जबाबदारी सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्यावरती आहे त्यांनी पण गप्प असल्याची भूमिका घेतली, त्यामुळे कारखानदार आणि सहकार मंत्र्यांची आता साटेलोटं झालेलं आहे, ह्यांची एकी झालेली आहे. त्यामुळे आम्ही आमची जी पहिली मागणी आहे पहिली उचल 87 रुपये दिलीच पाहिजे, त्या 87 रुपयाच्या उचलीसाठी आम्ही सर्व शेतकरी संघटना ठाम आहोत. आणि याच मागणीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या बीबी दारपळेतील लोकमंगल कारखान्यासमोर आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालूच ठेवणार. आणि इतर रस्त्यावरची काय जाळपोळ काय भानगडी घडतील त्याला जबाबदार सर्व प्रशासन असेल, कारण शेतकरी संघटनेचे प्रमुख अजिबात जाळपोळ किंवा असा प्रकार करणार नाहीत. जे काय आमच्या परस्पर होईल त्याला जबाबदारी प्रशासन जबाबदार राहील, सहकार मंत्री स्वतः जबाबदार राहतील, ह्याची नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनी घ्यावी.